आले तर त्या संकटाला घाबरून न जाता त्या संकटाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. पहा, अचानक समजा आपल्यावर एखादी अडचण आली तर रडत न बसता त्या संकटातून मार्ग काढला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या अंगी कोणता गुण असला पाहिजे? तर चतुराई किंवा हुशारी. तर आज आपण जो पाठ पाहणार आहोत, या पाठातील एक स्त्री ही सुद्धा कशी आहे? खूप हुशार आहे. आणि तिने तिच्या हुशारीने आपल्या बैलांना कसे शोधून काढले आणि बैलांची चोरी करणाऱ्या चोरांना पोलिसांच्या ताब्यात कसे दिले याची माहिती पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे चतुर हिराबाई. सर्वांनी पुस्तक उघडा, पान नंबर 12. पहा, पाठ क्रमांक 4, चतुर हिराबाई. सर्वांनी पुस्तकात लक्ष द्या. पहाट झाली, माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले, दोन बैलांपैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. पहा, आपण जसे आपल्या घरात राहतो त्याचप्रमाणे हा जो माणिक आहे आणि त्याची बायको कोण आहे? तर हिराबाई. बायको म्हणजे पत्नी. या माणिकच्या पत्नीचे नाव काय आहे? हिराबाई. पहाट झाली, पहाट म्हणजे सकाळ. पहा, पहाट झाली, माणिक झोपेतून उठला. हा जो माणिक आहे तो झोपलेला आहे. पहाट झाल्यानंतर माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले, दोन बैलांपैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. पहा, या माणिककडे किती बैल होते? तर दोन बैल होते. पण जेव्हा सकाळी माणिक झोपेतून उठला तेव्हा त्याला दोन बैलांपैकी एक बैल दिसला नाही. म्हणून त्याने काय केले? तर त्याच्या बायकोला त्याच्या पत्नीला, त्याच्या पत्नीचे नाव काय आहे? हिराबाई. त्याने हिराबाईला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. पहा, या माणिक आणि हिराबाईकडे दोन बैल होते, पण कोणीतरी त्यापैकी एक बैल चोरून नेला होता. पुढे पहा, माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली, अहो हा पहा आपला बैल चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. पहा, माणिक आणि त्याच्या बायकोने त्याच्या बैलाचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्याचा बैल कधी सापडला नाही. मग ते दोघं कोठे गेले? माणिक आणि माणिकची बायको हिराबाई कोठे गेले? बैल बाजारात. पहा, ज्याप्रमाणे आपण आपल्याला एखादी वस्तू हवी असेल तर बाजारात जाऊन दुकानातून ती विकत घेतो. म्हणजे आपल्याला फळं हवी असेल तर फळांच्या दुकानात जाऊन फळे घेतो. भाजी हवी असेल तर भाजीच्या दुकानात जातो. कपडे हवे असतील तर कपड्यांच्या दुकानात जातो. त्याचप्रमाणे कोणाला बैल खरेदी करायचं असेल किंवा कोणाला एखादा प्राणी विकत घ्यायचा असेल तर त्यांचा बाजार भरला जायचा. म्हणजेच काय? तर कोणाला बैल विकत घ्यायचा असेल तर एके ठिकाणी हे सगळे बैल एकत्र, या बैलांचा बाजार भरवला जायचा. आणि त्या ठिकाणी मग प्रत्येक बैलाला योग्य ती किंमत देऊन त्या बैलाची त्या ठिकाणी विक्री केली जायची. मग त्या बैल बाजारात कोण गेले? तर माणिक आणि माणिकची बायको हिराबाई. तर अचानक हिराबाई ओरडली, अहो हा पहा आपला बैल चोर सापडला. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपली वस्तू पटकन ओळखता येते की नाही. समजा तुमचा एखादा पेन हरवला, हां, आणि तो पेन दिसल्यानंतर आपल्याला पटकन आपली वस्तू ओळखता येते. त्याचप्रमाणे या ठिकाणी तर हा एक जिवंत बैल होता. मग आपण तुमच्या घरात समजा तुमचा एखादा कुत्रा असेल, एखादी मांजर असेल, तर आपल्याला आपली मांजर, आपला कुत्रा कोठेही दिसला तरी आपण त्याला ओळखतो. त्याचप्रमाणे या हिराबाईने सुद्धा तिच्या बैलाला ओळखले आणि ती काय म्हणाली? अहो हा पहा हा आपला बैल चोर सापडला. जो बैल माणिकच्या घरातून चोरला होता तो बैल त्याने कोठे आणला होता? तर या बैल बाजारात त्या बैलाची विक्री करण्यासाठी आणला होता. आवाज ऐकून चोर
पहा चोराला माहित होतं की हा बैल आपण चोरला आहे, पण त्याने तसं दाखवलं का? नाही, त्याने काय सांगितलं? तो जरी मनातून घाबरला नसे तरी तसं त्याने काही दाखवलं नाही. चोर काय म्हणाला? पहा हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागले. पहा बैलाने त्याची चोरी कबूल केली नाही. तो काय म्हणू लागला? नाही, हा बैल माझाच आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हिराबाई आणि चोर याच्यात मोठे भांडण झाले. हिराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. पहा ही माणिकची बायको हिराबाई ही कशी होती? खूप चतुर हुशार होती. तिने काय केली? तिने काय केले पहा? चोर आपली चोरी कबूल करत नाही हे पाहिल्यानंतर तिला एक युक्ती सुचली. तिने काय केलं? आपल्या हाताने त्या बैलाचे दोन्ही डोळे बंद केले, झाकून घेतले आणि तिने चोराला विचारले की हा जर बैल तुझा असेल तर मला सांग की या बैलाचा कोणता डोळा अधू आहे. अधू म्हणजे कमकुवत किंवा निकामी. पहा आपल्याला माहीत आहे की तो बैल कुणाचा होता? हिराबाईचा होता. म्हणजे त्या बैलाच्या सर्व गोष्टी किंवा त्या बैलाची सर्व माहिती कोणाला असणार आहे? तर हिराबाईला असणार आहे. चोराला माहिती असणार आहे का? नाही. मग चोराने काय केलं? चोराचा गोंधळ झाला. गोंधळ उडाला की कोणता बरं या बैलाचा डोळा अधू असेल. म्हणून चोराने काय केलं? पहा चोरी या ठिकाणी चुकलेला आहे आणि त्याने काय केलं? सुरुवातीला उजवा आणि नंतर डावा असे सांगितले. चोराने सुरुवातीला काय सांगितले? की या बैलाचा उजवा डोळा अधू आहे. नंतर परत त्याने सांगितले की नाही, या बैलाचा डावा डोळा अधू आहे. आणि मग हिराबाईने काय केलं? पहा हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले, चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले. पहा या ठिकाणी बैलाचा डोळा अधू होता का? नाही, तर दोन्ही डोळ्यांनी बैलाला व्यवस्थित दिसत होते. पण या ठिकाणी हिराबाईने ही काय केली आहे? तर युक्ती केली आहे. हिराबाईने जो बैलाच्या डोळ्यावर हात ठेवला होता तो हात तिने बाजूला केला. त्यामुळे त्यावेळी सर्व लोकांना समजले की या बैलाला दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित दिसत आहे, त्याचा कोणताही डोळा अधू नाही. हे समजल्यावर लोकांना समजले की हा चोर आहे आणि या चोराने या माणिक आणि हिराबाईचा बैल चोरला आहे. मग त्यावेळी त्या ठिकाणी कोण आले? चोराला कोण पकडतात? तर पोलीस पकडतात. मग चोर त्या ठिकाणी पोलीस आले आणि त्या चोराला घेऊन गेले. आणि इकडे माणिक आणि हिराबाई त्यांना त्यांचा बैल सापडला, यामुळे ते खूप आनंदी झाले आणि मोठ्या आनंदाने ते आपल्या बैलाला घेऊन आपल्या घरी गेले. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपल्याला काय बरं शिकता येते? तर या ठिकाणी आपल्याला या हिराबाईची चतुराई समजते. हिराबाई कशी आहे? चतुर आहे. आणि आपल्या चतुराईने आपल्या हुशारीने तिने काय केलेलं आहे? आपला चोरीला गेलेला बैल परत मिळवला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हेही या ठिकाणी समजते की आपल्यावर संकट आल्यानंतर संकटाला घाबरून न जाता त्या संकटावर उपाय शोधले पाहिजे.